खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात मित्रांनो, नावाजलेले असे स्टार खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात. तर मागचा सामना बऱ्याच लोकांनी युट्यूबवरती मित्रांनो बघितलेला आहे आणि बऱ्याच चांगल्या कमेंट्स आलेल्या आहेत त्या सामन्यासाठी. खूप छान असं म्हटलेलं आहे मंगेश पवार यांनी. त्याच्यानंतर परेश मठे हे सुद्धा जोडले गेले होते, गणेश गोलम हे जोडले गेले होते, कुणाल जयस्वाल हे जोडले गेले होते, प्रवीण दडवडे हे सुद्धा जोडले गेले होते. त्याच्यानंतर दयानंद पाटील यांनी सांगितलं की किती कडक मॅच होती करून. त्याच्यानंतर बघितलं नयन हे सुद्धा जोडले गेले होते, विनेंद्र गडची हे जोडले गेले होते, त्याच्यानंतर नेल्सन बेनका हे सुद्धा जोडले गेले होते, संदीप वालन हे सुद्धा जोडले गेले होते. तर सगळ्यांचा मी या ठिकाणी मनपूर्वक आभार व्यक्त करतोय युट्यूबला जॉईन झाल्याबद्दल या 2021 क्रिकेटमध्ये. थँक्यू, थँक्यू मॅन, थँक्यू. यस विजय पाटील. तर नक्कीच आपण पाहतोय सुंदर आयोजन नियोजन या स्पर्धेच्या माध्यमातून. तर दोन्ही सलामीचे फलंदाज मैदानावरती येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. याची देही याची डोळा पहा, क्रिकेटचा अतिभव्य रम्य सोहळा आलेला तमाम मायबाग क्रीडा रसिकांचं पुन्हा एकदा या नारंगी नगरीमध्ये हार्दिक स्वागत. अप्रतिम सामने आपल्याला पाहायला मिळतील, नक्कीच काटोकी लढत आपल्याला पाहायला मिळणार आहे. थोड्याच वेळात याची देही आणि याची डोळा आपण हा सामना पाहणार आहोत. मायाजोडला जोडले गेलेले आहेत दोन दिग्गज समालोचक तुकाराम मांगेला आणि कैलास पाटील. नक्कीच त्यांचा सुद्धा आवाज आपल्याला ऐकायला मिळणार आहे. परंतु सुंदर आयोजन यासाठी की 22 वर्ष आहे, 2021 आपण एनसी चषक पाहतोय आणि 22व्या वर्षामध्ये पदार्पण करतोय. त्यामुळे आनंदाची गोष्ट आहे. तमाम मायबाप क्रीडा रसिक या स्पर्धेची वाट पाहत असतात आणि नक्कीच ती स्पर्धा कधी येईल, ज्याप्रमाणे चातक पक्षी पावसाची वाट पाहतो त्याप्रमाणे खेळाडू या स्पर्धेची वाट पाहतात. कैलास पाटील. नक्कीच म्हटलं जातं चंदनापेक्षा वंदन करणं फार गरजेचं आहे, योगी असण्यापेक्षा उपयोगी असणं फार गरजेचं आहे, एखाद्याचा प्रभाव चांगला असण्यापेक्षा स्वभाव चांगला असणं फार गरजेचं आहे. तो गोड स्वभाव आपल्याला बघितलं तर पाहायला मिळतोय नारंगीकरांचा या प्रेक्षकांचा. नक्कीच म्हणजे असं म्हणावं लागेल की प्रभाव दमदार असण्यापेक्षा स्वभाव दिलदार असावा असं म्हणून की प्रभाव दमदार म्हणून मी नेहमीच म्हणतो म्हणजे आपल्यालाही सांगतो कारण इसके ना किसके अभाव में जीवो ना किसके प्रभाव में जीवो ये जिंदगी अपनी है दोस्त इसको मस्त अपने स्वभाव में जीवो आपली मस्त आपल्या स्वभावामध्ये आपण नक्कीच आयुष्य जगायचं आहे. तर जाऊया सामन्याकडे. बिग फाईट बिग मोठा सामना येतोय, दोन्ही सलामीवीर आपण बघतोय. पहिला चेंडू हाताळला जातोय, पहिल्या चेंडूला ऑफ साईडला खेळतोय चेंडू, मीन आपला क्षेत्ररक्षण होते. एक प्रतिनिधी आपण सँडी स्पोर्ट्स सँडी स्पोर्ट्स आपण यायचं आहे आपल्या खेळाडूंची नावं सांगण्यासाठी. जिमी हा गोलंदाज सज्ज होतोय, इथे मात्र चेंडू हवेमध्ये जातोय. 38 क्षेत्रच्या पाठीमागे सरसा होतोय आणि इथे मात्र बघितलं आपण चूक होते क्षेत्रच्या माध्यमातून, झेल सुटला जातोय आणि त्याचं रूपांतर धावांमध्ये केलं जातोय. दोन धावा येत आहेत, विश्वनाथ जाधव यांचा झेल सुटलेला आहे. एक महत्वपूर्ण खेळाडू, टेनिस क्रिकेटचा सितारा, टेनिस क्रिकेटला ज्यांनी भरपूर काही दिलेलं आहे आणि धानी गावाचा सितारा मी म्हणेन, पालघर जिल्ह्याचा सितारा, महाराष्ट्राचा सितारा तो म्हणजे बघितला आपण तर विश्वनाथ जाधव ज्याने की दुबईला जाऊन क्रिकेटला खेळलेला आहे. नक्कीच नक्कीच कैलास पाटील, नो डाऊट्स, कारण आपण बघतो विनरच्या माध्यमातून भरपूर चांगल्या खेळी त्याच्या माध्यमातून झालेले आहेत आणि भरपूर सामने त्यांनी एकाती जिंकून दिले आहेत विनर स्पोर्टला. तर तसा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतो, फार कमी अवधीत फार अपेक्षी आपल्याला पाहायला मिळतो, फार सक्सेस खेळाडू आहे. यावेळी बघायचं आहे जीवनदान मात्र माग पडतंय काय, एकदाच संधी येते, संधी आपण आली तर त्याचा सौरव करावं, मात्र आपल्याला पाहिजे कशा प्रकारे श्रीगणेशचा संघ खेळतोय. कारण गोलंदाज गोलंदाजी मार्कवर गोलंदाजी करत असताना फलंदाजाचं नाव आमच्यापर्यंत आलेलं नाही, बाबू बाबू आणि आपण बघतो नक्कीच जाधव विश्वनाथ जाधव मॅन फ्रॉम धानीवचा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतो. आमच्या जवळचे मित्र आहेत, टेनिस क्रिकेटमध्ये त्यांचं एक चांगलं नाव घेतलं जाते. नक्कीच बंटी ऑबेरियनच्या संघातून आपण वारंवार त्यांना पाहत असतो. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर गोलंदाज, ज्यावेळी बघायचं हा चेंडू कशा प्रकारे आहे, लेफ्ट हँडर आहे आणि नक्कीच सुंदर फटका आपल्याला पाहिजे होतो बाबूच्या माध्यमातून, एकदम मात्र दिली जाते हळू 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 आपण बघतोय संघ पुढे चालत असताना. तर तुकाराम ज्या प्रकारचे क्रिकेट आहे किती धावा व्हायला हव्यात. गेला सामना जर आपण बघितला तर या संघासमोर म्हणजे आपण ज्या वेळेला 43 धावांचं आव्हान समोर ठेवलं होतं ना त्यावेळेला नाशिक संघाने सुद्धा जबरदस्त प्रतिकार केला होता तो लक्षात घेता आणि सँडी स्पोर्ट्स संघाची गोलंदाजीची फळी लक्षात घेता 60 किमान 60 धावा करण्याचा प्रयत्न करणार, 60+ धावा करायचा प्रयत्न करणार हा सँडी स्पोर्ट्स विरारचा संघ.
उर्दाचा तो क्रॉस बैट फटका बैटला लगते शरीर आदलतो शॉट लेकला जो एक धाव या चेंडू वरती पूर्ण करते विश्वनाथ जाधव पहिल्या षटक शेवटचा चेंडू ही डावपेचाची लड़ाई है टिट फॉर टॅट आहे प्रत्येक खेळाडूच्या मागे एक म्हणजे जसं फुटबॉल मध्ये असतं ना एखाद्या जेव्हा मिडफिल्डर असतो मिडफिल्डरच्या मागे मिडफिल्डर असतो एक स्ट्रायकर असतो त्याच्या मागे एक स्ट्रायकर आपला बचावपटू असतो फॉरवर्डच्या पाठीमागे तसा ही एकाच्या पाठी एक अशी डावपेचाची लढाई आहे कैलास नक्कीच नक्कीच इथे बघितलं आपण तर सहा धावा फलकावरती पाहायला मिळत आहेत शेवटचा चेंडू या पहिल्या षटकातील अजूनही बाकी आहे जिमी हा गोलंदाज पाहायला मिळतोय बाबू वैयक्तिक दोन यादव संघाचे खेळतोय आणि विश्वनाथ जाधव चार वरती खेळतोय इथे मात्र बघितलं आपण पक्का 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 और ये लगा एनसीसी कप 2021 का शानदार छक्का यहाँ पर वेलकम डीजे इथे पहिलं षटक संपलं जात आहे आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा आहेत त्या 12 धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत पहिला षटकार टोकतोय बाबू वैयक्तिक 8 वरती पोहोचतोय विश्वनाथ जाधव 4 वरती खेळतोय अजूनही 5 षटकांचा खेळ या ठिकाणी 5 यस 5 षटकांचा हा सामना आहे त्या कारणास्तव 4 षटक अजूनही बाकी आहेत या ठिकाणी या विकेटवरती परंतु सामना सोपी होणार नाहीये लक्षात ठेवा जरी कमी धावफळक असलं तरी मागच्या सामन्यामध्ये आपण गोलंदाजी अटॅक बघितलेला आहे सँडी स्पोर्ट्स या संघाचा श्री गणेश विरार संघ सुद्धा तितकाच ताकदवान संघ आपल्याला पाहायला मिळतोय दोन्ही संघ तुल्यवान संघ आहेत दोन्ही संघ एकसारखे संघ आहेत दोन्ही संघ बघितलं आपण मुंबई पालघर त्याच्यानंतर बघितलं आपण तर डहाणू पट्ट्यातील खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत दोन्ही संघ अप्रतिम विजय पाटील नो डाऊट्स कैलास क्योंकि मॅच काफी दिलचस्प होगा इसमें कोई दोराय नहीं है लेकिन अब देखना होगा समय बहुत इंपॉर्टेंट है समय बर्बाद मत कीजिए श्री गणेश 11 संघ मैं आपको विनती करता हूँ ओमकार देसाई एंड कंपनी आप जल्दी से जल्दी फील्ड सजाइए क्योंकि समय की पाबंदी है दो ओवर का पावर प्ले है 5 ओवर का ये मुकाबला है 2 ओवर का पावर प्ले रहेगा और थोड़ी सी जल्दबाजी करिए क्योंकि जल्दी करिए क्योंकि क्या समय की अपने को पाबंदी है समय किसी के लिए नहीं रुकता और समय के पहले और समय के बाद कैलास पाटिल किसी को कुछ नहीं मिलता समय पे तय करो आपका क्या करना है वरना समय तय करेगा आपका क्या करना है पूरे ही सांगतो समय हर समय को बदल देता है बस समय को थोड़ा समय चाहिए पहिल्या षटकाचा खेळ इथे पूर्ण होता पॉवर प्ले षटकातील दुसरा षटक राघू जोगाडिया आता शेवटच्या क्षणी आपली बॅटमॅन केली गेली होती निर्धाव चेंडू हाताळला जातोय पहिला राहुल जोगाडे अगोदरच्या सामन्यातला सामनावीर अगोदरच्या सामन्यातला मॅच विनर खेळाडू कैलास पाटील या सामन्यामध्ये सुद्धा तोच जलवा तीच गोलंदाजी दाखवेल का कैलास नक्कीच टेनिस क्रिकेटचं एक मोठं नाव इथे मात्र बघितलं एज लागली होती का इथपर्यंत आवाज आला तो यस यावेळेस बघितलं विश्वनाथ जाधव एक रिअल क्रिकेट खेळतोय एक सच्चे क्रिकेट खेळतोय ज्या क्षणी बघितलं आपण एज लागली लगेच तो बाहेर निघाला आणि नक्कीच या ठिकाणी विश्वनाथ जाधव सारखा मोठा खेळाडू बाद होऊन तंबू मध्ये परतोय धावसंख्या थांबलेली आहे 12 या धावसंख्येत चला डीजे कडे जाऊया आणि राहुल जोगाडे यांच्या पुन्हा एकदा षटकामध्ये आपण येऊया वेलकम डीजे टेनिस क्रिकेटचा मोठा हिरा का गणला जातोय टेनिस क्रिकेटचा एक मोठा गोलंदाज का गणला जातोय कारण व्हेरायटी आहे एलिव्हेशन वेगळं आहे मी म्हणेन कॅल्क्युलेशन वेगळं आहे त्याच्यानंतर टेम्परमेंट ते वेगळं आहे परफेक्शन वेगळं आहे टप्पा वेगळा हाताळतो आणि त्या कारणास्तव टेनिस क्रिकेटमध्ये बघितलं आपण एक वेगळा दर्जा निर्माण केलाय तो बघितला आपण हा गोलंदाज खास करून राहुल जोगाडे याने आणि नक्कीच जर आपण मागची हॅट्रिक बघितलं असेल तर मी म्हणे तिसरा असा गोलंदाज ठरला या चषकामध्ये की मी म्हणे श्रेष्ठ असा गोलंदाज मी म्हणे ठरला जातो या स्पर्धेमध्ये निश्चित निश्चित इसीलिए मी कहता हूं छोटा फटाका और बड़ा धमाका ये है क्योंकि इसमें है वैरायटी है फिरकी का जादूगर कहा जाता है मुंबई महाराष्ट्र में बड़ा नाम लिया जाता है क्यों मी इतने दूर से यहां पर क्यों आया ये दिखाते हुए टी शर्ट भी चेंज कर दिया है यहां पर फिर से एक बार ऊपर से खेला है देखना होगा गेंद जाती हुई पक्का 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 और ए लगाया छक्का आणि खास करून विजय पाटील बघा म्हणजे रवी अहिरे जर बघितलं ना गेल्या वर्षीच्या स्पर्धेत जो सर्वोत्तम फलंदाज होता तो या स्पर्धेमध्ये खेळण्यासाठी आला अगोदरच्या सामन्यामध्ये 2 षटक नॉनस्ट्राइकवर उभा राहिला आणि या येणाऱ्या चेंडूवरती पहिल्या चेंडूवरती षटका ठोकतोय म्हणजे गेल्या स्पर्धेतला आत्मविश्वास आहे की काय तोच जो सर्वोत्तम फलंदाज नचिकेत 11 कडून हा खेळाडू खेळताना बघितला होता गेल्या वर्षीच्या स्पर्धेमध्ये तोच रवी अहिरे
आउटसाइड द ऑफ स्टंप कट करायचा होता पण चेंडू निघून जातोय तो मात्र एसटीएच्या हातामध्ये निर्धाव चेंडू हाताळला जातोय. राहुल जोगाडिया सुद्धा काही कमी नाहीये. विजय पाटील हा सुद्धा आपला जलवा दाखवणार. निश्चित निश्चित नो डाउट क्योंकि तुकाराम उसमें क्वालिटी है, क्षमता है और कुछ भी कर सकता है. चतुर गेंदबाज है. इस बार देखना होगा ये गेंद ऑफ स्टंप के बाहर. देखो उसने ऑफ स्टंप के ऊपर गेंद रखी है. दो खिलाड़ी दौड़ रहे हैं. गेंद टिप्पा खाने के बाद सीधा चार रन की तरफ निकलती हुई. एक बिग चौका आता हुआ, बिग संकेत आता हुआ. युग है और युवा है. दावा बघितला 22 झालेत. एक कॉन्टेस्ट पाहायला मिळते. कोणाच्या जोडीला कॉन्टेस्ट पाहायला मिळते तर राहुल जोगाडिया आणि त्याच्यानंतर रवी आहिरे यांच्या जोडीला. एका बाजूला मागच्या वर्षाचा 90 पेक्षा जास्त दावा करणारा खेळाडू आणि दुसऱ्या बाजूला टेनिस क्रिकेटचा एक चांगला गोलंदाज. नक्की नक्की. म्हणजे रवी आणि राहुल हा आर फॅक्टर आहे पण आर पार ची लढाई आहे. ही दोन्ही खेळाडूमध्ये आर पार ची लढाई आहे. स्वीप करतोय. जबरदस्त स्ट्रॉक शॉट. चेंडू पॉइंट लेगला सी मारे बार सौकार. रवी आहिरे फॉर्म मध्ये येतोय आणि नक्कीच आपण बरोबर सांगितलं ही दोघांची ना. म्हणून मी सांगितलं आर फोर रवी, आर फोर राहुल आणि आर फोर आर पार पण आहे. ही आर पार ची लढाई आहे दोन्ही खेळाडूमध्ये. ही मजा येणार. ही मेजवानी आहे आपली. तर दुसऱ्या षटकाचा खेळ पूर्ण होता. दुसऱ्या षटकानंतर धावसंख्या 26-26 वरती 13 सरसरीने हा संघ फलंदाजी करतोय. सँडी स्पोर्ट्स विरारचा संघ त्यांच्या समोर आहे. श्री गणेश विरार जो सँडी एसपी सँडीचा संघ आहे तो संघ आपण बघतोय. अजून एक बॅटल रंगणार. एक बॅटल बघितलं आर फॉर रवी, आर फॉर राहुल, आर पार ची लढाई. तर दुसरा आशिष आशिष आगरकर वर्सेस बाबू. आशिष आगरकर वर्सेस रवी अहिरे. अरे आता खरी आर पार आहे. म्हणजे एका बाजूला ए आहे आशिषचा, दुसऱ्या बाजूला आर आहे तो रवी अहिरचा. बी सुद्धा आहे. बी बेधडकचा बी सुद्धा आहे बाबूचा. तर तो सुद्धा आपण बघणार आहोत. येतो मी विजय पाटील आपल्यापर्यंत. निश्चित निश्चित. क्योंकि अब नयगेंदबाज आते हुए आशिष आगरकर. अजीत आगरकर एक थे भारतीय टीम के लिए खेले. ये आशिष आगरकर है. मुझे दिल्ली से यहाँ पर क्यों बुलाया गया है उन्होंने पिछले मैच में दिखाया था. क्योंकि एक चैलेंज इनके गेंदबाजी के ऊपर लगाया था कि इनके गेंदबाजी के ऊपर आप छक्का लगाओ और 500 रुपए कमाओ. तो ये एक बहुत ही बढ़िया क्रिकेट है. देखो आगरकर आपको देख रहे इतने खतरनाक गेंदबाज है कि आप डे में तो इनको खेल सकते हैं लेकिन नाइट क्रिकेट में खेलना बहुत दिक्कत होता है बड़े बड़े खिलाड़ियों को. आशिष आगरकर बघितलं आपण. मी म्हणेन मी पहिला सुद्धा बघितलं आपण या मैदानावर आलेलो आहे आणि बघितलं यंदाच्या वर्षामध्ये सुद्धा पाऊल टाकतोय. इथे बघितलं उजव्या हाताने चेंडूला हाताळलं होतं. चेंडू बघितलं आपण 38 आतमध्ये पकडला जातोय. धावा येते. धावांची गती पुढे सरकली जाते. बघितलं 27 या धावसंख्येवरती. तर बाबूला बघा. बाबू सरकतोय 9 या धावसंख्येवरती. रवी आहिरे ज्यांच्या नावावरती सिंगल डबल नाहीये, षटकार आहे आणि 2 चौकार आहेत आणि त्या कारणाचं बघितलं 14 वैयक्तिक हा खेळतोय. आता खरं कॉन्टेस्ट कोणाच्या जोडीला आहे. आता कॉन्टेस्ट बघितलं तर या ठिकाणी आशिष आगरकर आणि बघितलं रवी आहिरेची जोडीला आहे. नक्कीच नक्कीच. आणि दोन बिग म्हणजे जसं म्हणता येईल की रवी फॉर्म मध्ये येतोय आणि त्याच्या समोर गोलंदाजी मार्ग आशिष आगरकर. बिग बॅटल, बिग फाईट दोन खेळाडूमध्ये. ऑन साइडला चेंडू बिरकावून देतो. चेंडू जातो स्टँड मध्ये. षटकार. रवी आहिरे पुन्हा एकदा फॉर्म मध्ये. गेल्या वर्षी जलवा परत दाखवतोय. तर पारितोषिक जे लावलेलं होतं आपले जयेश पाटील गावराई पाडाके आशिषच्या गोलंदाजी आशिष आगरकरच्या गोलंदाजीवर षटकार ठोका आणि 500 रुपयाचा इनामाचा हकदार बना. तर तेच दाखवतोय रवी अहिरे पुन्हा एकदा फॉर्म मध्ये येतोय. खोलवाटा मॅच चेंडू ऑन ड्राईव्ह करतोय. चेंडूला मिड विकेट मधला क्षेत्ररक्षक बघतोय. सँडी आचार्य वागू येताना एकच धाव या चेंडूवरती पूर्ण करतोय. अरे हे बॅटल आहे म्हणून तर संदीप ज्या वेळेला आशिषनं का पाचारण केलं गेलं या षटकामध्ये. जसं नेहमी म्हणतात ना की खेल जिंदगी का हो या ताश का अपना एक का तभी दिखाना जब सामने वाले के पास बादशाह हो. इथे बादशाह फलंदाज होता त्याकरता एका गोलंदाज आणणं गरजेचं होतं या श्री गणेश विरारसाठी. कैलास नक्कीच. 1300-1400 लोक बघितलं या मॅचला. मित्रांनो युट्यूबच्या माध्यमातून बघतोय त्यांचा सुद्धा आभार व्यक्त करतो या ठिकाणी आशिष आगरकर. इथे मात्र बघा कुठे चेंडू हाताळलाय. बरोबर बघितलं मिडल आणि मिडल स्टंप वरती हा चेंडू आदळलाय. टप्पा पडला, उसळी घेतली आणि त्याच्यानंतर बघितलं एक डाव कव्हर केली जाते. एकेरी धाव्याने धावसंख्या पुढे सरकली जाते. बघितलं आपण 35 या धावसंख्येवरती. तर 35 आकडा आला तर नक्कीच आठवण होईल 10वीची, कारण 10वीमध्ये सगळ्यात जास्त आपल्याला अभ्यास करायला लागायचा. तुकाराम मंगेला विजय पाटलांकडे मी जातोय.
निश्चित कैलास, नो डाउट, क्योंकि 35 मार्क्स निकालने बहुत इंपॉर्टेंट होते थे और 35 के 34 आते तो दंडे पड़ते थे। वो वाला सीन है, 500 रुपए का इनाम यहाँ पर आगरकर के लिए आता हुआ हमारे पास रवि आईरे के लिए, क्योंकि आगरकर के गेंदबाज के ऊपर चैलेंज लगाया था तो रवि ने 500 रुपए का इनाम यहाँ पर जीता हुआ। फिर से एक बार आगर पर गेंदबाजी करने के लिए तैयार, इस बार देखना होगा गेंद ये खेलने के प्रयास। यस, ब्लॉक वाली गेंद थी, गेंद हवा में है, देखना होगा खिलाड़ी मौजूद है। यस, पूरा प्रयास किया था कल विनायक भोईर ने यहाँ पर, इसी तरह एक छक्का अड़ाया था याद आती हुई। जयेश पाटील गावराई पाडा, मैन फॉर्म गावराई पाडा है, प्रेक्षक आहेत, प्रेक्षकांनी नक्कीच परत एकदा इशारा केलेला आहे की आशिष आगरकर यांच्या गोलंदाजीवरती तुम्ही षटकार टोका आणि 500 रुपयाचे हकदार बना। रवी अहिरे दाखवून देतोय आपला क्लास, आपला दर्जा, आपला पोटेन्शियल, आपली क्षमता, आपली गुणवत्ता दाखवतोय या मैदानावरती। गेल्या वर्षाचा फॉर्म, एनसी शतक 2000, अजूनही षटकार टोका। जयेश पाटील गावराई पाडा यांच्याकडनं 500 रुपयाचे हकदार बना। आशिष आगरकर टू रवी अहिरे, बिगेट येतोय का चंडू हवेत, आरपार सीमार शिपार षटकार। नक्कीच काय मॅच आहे, काय मॅच आहे, मात्र डीजेला संधी देऊया आणि पुन्हा एकदा आपण या रंगतदार सामन्याकडे येऊया। वेलकम 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 डीजे। जयेश पाटील युवा सेना अध्यक्ष, त्यांचा मी आभार व्यक्त करतोय, कारण बघितलं आपण प्रत्येक षटकाला त्यांनी 500 रुपये लावले त्या ठिकाणी। आणि बघितलं जयेश पाटलांच्या बद्दल म्हणायचं झालं तर ट्रान्सपोर्टेशनचा त्यांचा बिझनेस आहे आमच्या गावरेपाड्यामध्ये मी म्हणेन, आणि त्यांच्यामध्ये आजच त्यांनी पाऊल टाकलेलं मी म्हणेन या मैदानावरती। नक्कीच नक्कीच, मी म्हणू म्हटलं होतं ना की आपला प्रभाव दमदार असण्यापेक्षा आपला स्वभाव दिलदार असावा, तर दिलदार स्वभावाचे जयेश पाटील बघतोय। म्हणजे त्यांनी चॅलेंज दिलेलं होतं की आशिष आगरकर यांच्या गोलंदाजावरती षटकार ठोका आणि 500 रुपयाचा, आणि ते चॅलेंज आपण म्हणू हे स्वीकारलेलं आहे ते रवी अहिरे यांची। आता युवा सेना उपशहर अधिकारी श्री जयेश पाटील, मॅन फ्रॉम गावराई पाडा यांच्याकडनं, म्हणून मी म्हटलं होतं ना की स्वभाव दिलदार असावा, हा दिलदार स्वभावाचे आपले जयेश पाटील बघतोय। त्यांनी चॅलेंज लावलेलं होतं, ते चॅलेंज स्वीकारलंय ते रवी अहिरे यांनी, आणि या तीन षटकारांसाठी 500 रुपये समर्थक कक्षामध्ये जमा सुद्धा होतात। कैलास तुकाराम मंगेला बघितला, मेघना पाटील यांनी सांगितलेला की नक्कीच नाईस मॅच करून कमेंट केलेलं आहे युट्यूब मध्ये डीबीएनच्या माध्यमातून, आभार व्यक्त करतोय। मेहुल गावट, त्याच्यानंतर सूरज जॉईन झालाय, पारेश सुद्धा जॉईन झालाय, सत्यवान पाटील तुमचा सुद्धा आभार व्यक्त करतोय, विराज सुद्धा या ठिकाणी जॉईन झालेत। थँक्यू थँक्यू फॉर वॉचिंग द क्रिकेट ऑफ 2021 इयर। अप्रतिम अप्रतिम नाही अप्रतिम आयोजन, 47 धावा फलकावरती पाहायला मिळत आहेत। तीन षटकांचा खेळ संपला गेलाय, पहिल्या षटकामध्ये 12 धावा, दुसऱ्या षटकामध्ये 14 धावा, मात्र आशिष आगरकरला बघा 21 धावा कुठल्या गेले त्या ठिकाणी। आणि असं म्हणावं लागेल की प्रमुख अस्त्र निकामी केलेलं आहे, म्हणजे मिसाईल्स मॅन असेल ना तर मिसाईलच डिस्ट्रॉय केलेलं आहे, ते प्रमुख अस्त्राने निकामी केल्यामुळे बॅकफुटला जसा आलेला बघतोय आपण हा श्री गणेश विरारचा संघ, तर सँडी स्पोर्टचा संघ इन फॉर्म येतोय, बाबू स्ट्राईकला आहे, ऑन साइड काय फ्लिक, जबरदस्त टायमिंग, अप्रतिम टायमिंग, फुल टॉच चेंडू, अप्रतिम ताकद कमी, टायमिंग जास्त या फटक्यामध्ये, बाबूच्या बॅट मधून येतोय षटकार, 50 धावांची वेस तुला ओलांडतो, 53 वरती पोहोचतोय सँडी स्पोर्ट्स विरारचा संघ। मी येतोय विजय पाटील यांच्याकडे, आपण रवी अहिरेची ताकद बघितली पण इथे बाबूचं टायमिंग सुद्धा बघा, टायमिंग सुद्धा अप्रतिम आहे, जबरदस्त खेळ, जबरदस्त खेळ होतो इथे सँडी स्पोर्ट्स विरारचा। धावसंख्या 53 वरती, अजूनही 11 चेंडूचा खेळ शिल्लक आहे, अजूनही काही रंगत बाकी आहे। खरोखर म्हणजे हा मोठा सामना असणार आहे, जरी 70-75 पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतोय सँडी स्पोर्ट्स विरारचा संघ। कैलास पाटील मी येतोय आपल्यापर्यंत, टायमिंग काय प्रति, आवाज काय आला ते बॅट वरती जेव्हा लागला चेंडू स्वीट स्पॉट वरती टक असा आवाज जो आला ना, जबरदस्त। नक्कीच बघितलं आपण 1500 पर्यंत युट्यूब वरती, आता मात्र सेन्सेक्स वाढतोय आपण बघितलं, म्हणजे मॅचचा थरार वाढतोय इथे डावऱ्या हाताने, इथे मात्र
काय चेंडू होता काय चेंडू होता, टप्पा पडल्यानंतर भाग पाडला खेळण्यासाठी, मात्र चेंडू बघितलं खेळायचा होता ऑन साइडला, चेंडू ऑफ साइडला निघून जातोय, लेग बायचा इशारा पंचांच्या माध्यमातून येतोय, धावांचा ओघ पुढे सरकला जातोय, चोपन या धावसंख्येवरती, सलमान येतोय गोलंदाजीसाठी, सलमान नक्कीच जर या ठिकाणी तुम्हाला मी म्हणेन मान मिळवायचा असेल तर चांगली गोलंदाजी करायला हवी, ज्या पद्धतीने तुमच्या नावामध्ये मान आहे तर तो मान जर तुम्हाला मिळवायचा असेल तर चांगला टप्पा हाताळायला हवा या विकेटवरती. तुकाराम मांगेला नक्कीच नक्कीच टप्पा व्या आणि अचूक नियंत्रित गोलंदाजी हाताला आली. पुढचा चेंडू पुन्हा एकदा हाताळतोय रवी अहिरे उजव्या शीच्या बाहेर, थोडासा बीट करतोय. आणि बघा कोकण रायडर्स क्रिकेट टीम वॉचिंग फ्रॉम सल्ला ओमान, ओमान वरनं त्याने या स्पर्धेला सुद्धा शुभेच्छा दिलेल्या आहे. म्हणजे आपण बघतोय नक्कीच गोलंदाज आपण बघतोय तो प्रॉपिंग क्रीजला स्पर्श होतोय का, त्यासाठी थर्ड अंपायर त्या दिशेने इशारा दिलेला आहे. रिटर्न क्रीजला ना नक्कीच, कारण जो जे आपले रिटर्न क्रीज असते त्या त्याला स्पर्श होतोय, गोलंदाजचा जो साइड क्रीज आहे त्याला पाठचा पाय आपला स्पर्श होतोय, त्याकरता थर्ड अंपायर तिसऱ्या पंचांची मदत घेतली होती. नो बॉलचा इशारा सुद्धा होतोय तिथे. नक्कीच कारण तिसऱ्या पंचाकडे गेलेलो होतो आणि तिसऱ्या पंचानंतर आपण वीट व्यवस्थित अवलोकन करून आपण त्याचा निर्णय घेतो. धावसंख्या 55 वरती आहे, आता खरी मजा येणार आहे. तर नक्कीच बघितलं आपण ज्यावेळेस एखादा पंचांना डाऊट असतो तो डाऊट कमिटीच्या माध्यमातून किंवा तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून तो क्लिअर केला जातो आणि तो हक्क आहे मी म्हणेल. आणि बघितलं आपण यंदाच्या वर्षामध्ये तिसऱ्या पंचांना सुद्धा बघितला होता, आपला जो बॅक लेग आहे तो साइड क्रीजच्या बाहेर आपण टच होतोय, नाही साइड क्रीज जो आहे बिहाइंड द क्रीज नाही साइड क्रीजला टच झालेला आहे. साइड क्रीज साइड क्रीज प्रॉपर ज्यावेळेला 4 फूट मागे येते अजूनही नियम सांगायला लागू नका. पंचाने निर्णय घेतलेला आहे आपण सामन्याला सुरुवात करायची आहे, जो पंचाने निर्णय घेतलेला तिसऱ्या पंचाची सुद्धा मदत घेतलेली आहे. पुन्हा एकदा वारंवार आपण त्या दिशेने चर्चा करू नका. यस पंचांचा निर्णय आहे तो अंतिम निर्णय आहे, याचे प्रत्येक खेळाडूने नोंद घ्यायची. नक्कीच नक्कीच कारण बराच विचारविनिमय करून हा निर्णय घेण्यात आलेला होता, त्यामुळे आपण सुद्धा बरेचसे क्रिकेट खेळता ज्या वेळेला तो साइड क्रीजला ज्या वेळेला स्पर्श होतोय. नो चेंडूचा इशारा होतोय पंचाकडनं आणि लगेच फ्री हिट सुद्धा आपल्याला इशारा मध्ये आपण बघणार आहोत. तर मी येतोय कैलास पाटील विजय पाटील आपल्यापर्यंत, कारण जर तसं नसतं तर आम्ही तिसऱ्या पंचाकडे गेलोच नसतो. तिसऱ्या पंचा जो टेक्नॉलॉजी आहे त्याचा वापर केला गेला तिथे. मांगेला याच्या अगोदर सुद्धा बघितलं, मागच्या वर्षी सुद्धा बघितलं, म्हणजे आपण कित्येक वर्ष बघतोय एखाद्याचा काही डाऊट असेल तर आपल्या कमिटी सुद्धा कधी कधी आतमध्ये जाते आणि तो निर्णय घेतो आपण, हे सुद्धा आपण चित्र बघितलेलं आहे. मात्र एक प्रेक्षक खरोखर चांगली कमेंट, अँथनी फर्नांडिस हा दुबईवरून क्रिकेटला बघतोय, आभार व्यक्त करतोय त्याचा सुद्धा. इथे मात्र बघितलं आपण ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, फ्रीडचा इशारा होता त्या कारणास्तव बघितलं आपण विकेट पडणार नाही आहे. इथे धावा येत आहेत, धावसंख्या पुढे सरकली जाते बघितलं आपण 56 या धावसंख्येवरती, 56 इज द स्कोर इयर. बघा 1500 प्रेक्षक वर्ग जवळजवळ जुडला गेलेला युट्यूबला, सगळ्यांचा मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. त्यांना माहिती आहे हाय व्होल्टेजचा मॅच आहे, हाय मॅच आहे या ठिकाणी. निश्चित तौर पर की अब देखना होगा आने वाले समय में किस तरह का क्रिकेट खेला जाएगा. फिर से एक बार बॉलिंग मार्ग पर देखना होगा. ये गेंद ऊपर से खेलने का प्रयास किया यहाँ पर बाबू ने, बाबू जो मुन्ना के भाई है, मुन्ना भी एक बेहतरीन खिलाड़ी है मीरा रोड के, मीरा रोड से बिलोंग करते हैं, उनके भाई बाबू उसी तरह का क्रिकेट खेलते हुए, क्योंकि मुन्ना ने भी इस मैदान में बहुत सारे रिकॉर्ड किए हुए हैं. इस बार गेंद की तरफ जाते हुए फिर से एक बार मुकाबला अप काफी रफ एंड टफ आता हुआ, थोड़ी सी मुश्किल में जरूर है श्री गणेश की टीम सैंडी एसपी, लेकिन अब किस तरह का आगे का क्रिकेट होगा ये देखना होगा. ये गेंद देखिए फिर से एक बार ऊपर से खेला है ओमकार देसाई, जब तक दौड़े एक रन पूरा किया, दूसरे की मांग है. यस जब तक
फील्ड करे दो रन पूरे करने में कामयाब। रन संख्या इस समय दो रन से बढ़ती हुई, हर रन बहुत ही इंपॉर्टेंट होगा इस छोटे क्रिकेट के लिए। लेकिन अब देखना होगा कि ये ओवर काफी अच्छा डाला है अब तक, आने वाले समय में किस तरह गेंदबाजी होगी। तुकाराम शेवटचा चेंडू का खेळ शिल्लक चौथ्या षटकातील बघतोय सलमानच्या गोलंदाजीवरती। आतापर्यंत आपण बघतोय रवी अहिर असतील, बाबू असतील, स्ट्राईकला आपण बघतोय तर बाबूना धाव संख्या थांबलेली आहे 58-58 वरती। शेवटचा चेंडू का खेळ शिल्लक चौथ्या षटकातील 58 जी आपण अपेक्षा करत होतो 60 पर्यंत पोहोचेल का 70 पर्यंत पोहोचेल का, तर 60 च्या घरामध्ये हा संघ बघतोय विजय। निश्चित तौर पर 60 तक पोहोच सकता है, लेकिन अब आसान है वो चीज, क्योंकि दोनों खिलाड़ी अभी काफी फॉर्म में है। ये गेंद यहाँ पर देखना होगा, बहुत ही अच्छी विकेट कीपिंग वहां पर किशन देवेंद्रन द्वारा, व्हाइट का इशारा था, चार रन मिल सकते थे, लेकिन अच्छी वहां पर विकेट कीपर की भूमिका अदा करते हुए किशन रविंद्रन, बहुत ही बढ़िया। यहाँ पर एक अच्छा मौका जरूर आया था चार रन मिलने का, लेकिन व्हाइट आती एक रन और बढ़ता हुआ। ये गेंद नेक्स्ट टर्म की थोड़ी बाहर पिच हुई है, देखो वहां से इशारा करते हुए काफी होशियार गेंदबाज है मैं कहूंगा। फुल टॉस गेंद थी ऑफ स्टंप के बाहर निकलती हुई, यहाँ पर अंपायर मुड़े हमारी तरफ, देखना होगा क्या इशारा होता है। व्हाइट का इशारा और एक रन यहाँ पर आती हुई, दो रन जुड़ते हुए, रन संख्या अब तेज गति से बढ़ती हुई मैं कहूंगा, क्योंकि जिस तरह का क्रिकेट है उसमें 60 से 70 रन बनने चाहिए तब जाके मैच बनेगी, और मैच बनानी है तो उसके लिए आपको आपका सर्वोत्तम खेल दिखाना होगा। यहाँ पर फिर से एक बार कैलास पाटील, नक्कीच 61 धावा इथे पूर्ण झालेल्या आहेत। अलंकार सिंग यांनी सांगितलेलं की आय एम वॉचिंग फ्रॉम लंडन, आणि नक्कीच बघितलं काल सुद्धा इंग्लंडवरून एक प्रेक्षक वर्ग या स्पर्धेला बघत होता मी म्हणे, तर आज खूप छाती जुडले गेलेत, 61 धावा फलकावरती पाहायला मिळत आहेत। आणि सलमान इथे मात्र बघितलं आपण, थोडासा स्लोअर चेंडू होता, फर्स्ट वाईज चेंडू ज्याला गणला गेला तो चेंडू पाहायला मिळतोय, थोडासा ब्रेक झाला तो चेंडू मात्र ऑफ साईडला क्षेत्ररक्षक येतोय त्या चेंडूला कलेक्ट करण्यासाठी। धावा येत आहे, धावसंख्या पुढे सरकली जाते 62 या धावसंख्येवर, चार षटकाची समाप्ती होते आणि चार षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 62 पाहायला मिळते। एक गडी बाद झालाय सँडी स्पोर्ट्सच्या संघाचा, बाबू मैदानावरती आहे आणि त्याला साथ देतोय रवी अहिरे सारखा खेळाडू। एक षटक बाकी आहे, मात्र डीजेला ऐकूया आणि पुन्हा एकदा पहिल्या इनिंग मध्ये या ठिकाणी 6 चेंडूंसाठी येऊया। बार वापिस वही जिम्मेदारी देते हुए छक्के खाने के बाद भी कॉन्फिडेंस बरकरार रखते हुए आगरकर के ऊपर, ये इनका कॉन्फिडेंस है, ये बड़े खिलाड़ी है, बड़े मंच के सितारे हैं, क्योंकि किशन देवेंद्रन उसके बाद तो ओमकार देसाई के बीच में गुप्तगु हुई कि अब इस ओर के लिए किसको लाया जाए, और फिर जिम्मेदारी दी है आगरकर को। तुकाराम क्या कहना चाहोगे? नक्की चर्चा करी जाणार आहे, कारण दोन पर्याय होते, दोन ज्याला म्हणतात की ऑप्शन होते, काय ते राहुल जगोड्याच्या दिशेने जाऊ शकत होते, ते आशिष आगरकरच्या दिशेने जाऊ शकत होते, त्याच्यातलं थोडासा बेस्ट कदाचित घेण्याचा प्रयत्न केला तो आशिष आगरकरच्या दिशेने। जरूर त्यांच्या षटकामध्ये हल्ला केलेला आहे, खास करून रवी अहिरे यांनी त्यांच्या षटकावरती हल्ला केलेला आहे, तीन षटकार जरी लगावलेले आहेत तरी पुन्हा एकदा आशिष आगरकर यांच्यावरती विश्वास दाखवलेला आहे तो कर्णधार श्रीगणेश विरार यांनी, तो विश्वास सार्थ ठरेल का? शेवटच्या 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे, धावसंख्या 62 आहे, 62-62 वरती थांबलेले सँडी स्पोर्ट्स विरारचा संघ खेळतोय, त्यांच्या समोर श्रीगणेश विरार जो सँडी एसपीचा संघ आहे तो प्रयत्न करतोय कमीत कमी धावा रोखण्याचा, पण तो यशस्वी होईल का? शेवटच्या 6 चेंडू मध्ये मी येतोय कैलास पाटील आपल्यापर्यंत, 6-12, 6-15, 75-77 पर्यंत जाताना बघू या सँडी स्पोर्ट्सच्या संघाला। कैलास नक्कीच एका बाजूने ए नावाचं अक्षर पाहायला मिळेल, दुसऱ्या बाजूने बी आणि त्याच्यानंतर आर नावाचं अक्षर पाहायला मिळते। इथे मात्र ऑन साईडला चेंडूला खेळतोय रवी अहिरे, दोन धावेसाठी निघालेला आहे, बघायचं आहे दोन धावा वेगाने पूर्ण होत आहेत, व्हॉट अ मॅच दिस इज, काय मी म्हणे आशिष आगरकरे ज्यावेळेस रिलीज होतं डिलिव्हरी करतो त्यावेळेस कधी कधी बघितलं थोडासा थांबतो, त्यावेळेस बघितलं आपण थोडासा फलंदाज कधी कधी पंबल होतो, हे चित्र कधी कधी पाहायला भेटलं। निश्चित तौर पर इसमें कुछ डाउट नहीं, लेकिन उनकी हेअर स्टाईल थोडीशी देखील तो लसित मलिंगा की याद ताजा करती है, श्रीलंका के महान खिलाड़ी। लेकिन आगरकर दिल्ली से क्यों आए हैं, उन्होंने पिछले मैच में दिखाया है, इस बार दिल्ली थोड़ी दूर है लेकिन दिल्ली को नजदीक ला सकते हैं। इस बार फिर से एक बार ये गेंद ऑफ स्टंप के काफी बाहर जाती हुई गेंद थी, यहाँ पर रन यस नो के चक्कर में देखना होगा यहाँ पर क्या होता है, और देखिए यहाँ पर विकेट का पतन होता हुआ रनआउट के रूप में एक सफलता अर्जित करते हुए मैं कहूंगा श्री गणेश की टीम। अंपायर का वाइट का इशारा आता हुआ और एक विकेट गिरता हुआ, डीजे की तरफ जाते एक मधुर संगीत सुनते हैं शाम के टाइम में, और वापस मैदान में आते हैं कैलास पाटील और तुकाराम मांगेला के साथ।
वर्ग यूट्यूब वरती सुद्धा दुले जतीन प्रभू आहे साहेबाकडनं शुभेच्छा कोणी ओमान वरून बघतोय कोण दुबई वरून बघतोय ही स्पर्धेचं कोण लंडनवरून बघतोय कारण एनसी चषक 2021 चा हा क्रिकेटचा महोत्सव क्रिकेटचा हा रणसंग्राम महासंग्राम बघतोय आपण या मैदानावरती शेवटच्या 5 चेंडूचा खेळ शिल्लक आहे सॅनी स्पोर्ट्सच्या नावातील आशिष अगरकर येतोय त्यासमोर आहे तो रवी अहिरे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आउटसाइड एज गोलंद यष्टेच्या डोक्यावर चेंडू पार होतोय दंडमॅन रिझर्व मध्ये जातोय एक लक्की चौकार रवी अहिरेच्या बॅट मधून येतोय रवी अहिरे आपली वैयक्तिक धावसंख्येला नेऊन ठेवतोय आतापर्यंत 13 चेंडूचा त्याने सामना केलाय संघाची धावसंख्या 69 वरती जाऊन पोहोचलेली आहे बघा बॅटची कडा यष्टेच्या डोक्यावरनं पार होतोय धावसंख्या जाऊन पोहोचते ती 69 परंतु 13 चेंडू मध्ये 40 धावांची इनिंग्स इथे साकारतोय जे गेल्या वर्षीचा जे फॉर्म होता ना तो फॉर्म कायम ठेवतोय या मैदानावरचा रवी अहिरे इथे सोडून देतोय चेंडूला डाव्या एसटीच्या बाहेरचा मी येतोय कैलास पाटील आपल्याकडे रवी अहिरे गेल्या वर्षीचा फॉर्म बहुधा ठेवलेला होता तोच परत काढून म्हणजे जसा रिझ्युम करताय ना एखादा व्हिडिओ थांबवतात आणि परत प्ले करतात तशी इनिंग्स चालू करतोय काय मी म्हणे पहिल्या सामन्यामध्ये थोडासा निराश झाले कारण पहिल्या सामन्यामध्ये बघितलं 0-0 बाजले त्याच्यानंतर बघितलं आपण मी ते करू शकतो आणि तो प्रयत्न करतोय मात्र आशिष आगरकर एक मोठा गोलंदाज टेनिस क्रिकेटचा पुन्हा एकदा सज्ज होतोय इथे मात्र बघितला चेंडू हवेत आहे काय नो लँड नो मॅन्स लँड मध्ये पडेल काय असं चेंडू नो मॅन्स लँड मध्ये पडतोय तो चेंडू धावा येत आहे धावसंख्या पुढे सरकली जाते 72 या धावसंख्येवरती मात्र तुकाराम मंगेला जेव्हा पहिली विकेट पडली होती तेव्हा फक्त 12 धावा होत्या त्याच्यानंतर जवळजवळ 57 धावांची एक मोठी पार्टनरशिप दुसऱ्या विकेटसाठी पाहायला भेटली म्हणजे ती एक मोठी पार्टनरशिप होती रवी अहिरे आणि बाबू यांच्या जोडीला आता मात्र धावसंख्या बघितलं पण 72 वरती पाहायला मिळते विजय पाटील निश्चित तौर पर 72 रन अब तक हो चुके हैं देखना आखिरी कुछ गेंद शेष बाकी इस बार अग्रकर की लेन किस तरह होती है ये गेंद यहाँ पर देखना होगा ब्लॉकल गेंद थी फिर से एक बार सिंगल तो लिया डबल के लिए ट्राई जरूर किया जाएगा स्ट्राइक रोटेट करेंगे रवि यहाँ पर और देखना होगा मुन्ना तेज गति से आते हुए यहाँ पर दूसरा रन पूरा किया तो बाबू आउट हुए उसके बाद मुन्ना आए और रन आउट होते हुए यहाँ पर मुन्ना निश्चित तौर पर अब देखना होगा कुछ शेष गेंदे बाकी है नक्कीच नक्कीच आणि दोन चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे बघा जसं सांगितलं ना युवा सेना ज्याबरोबर बघतोय ना की उपाध्याय अधिकारी गावराई पाड्याचे श्री जयेश पाटील ज्यांनी एक चॅलेंज दिलेलं होतं की आशिष आगरकर यांच्या गोलंदाजीवर षटकार ठोका आणि 500 रुपयाचा हकदार बना तीन वेळा तेच ते प्रतिशत पटकावलेले ते रवी अहिरे याने दोन चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे धावसंख्या थांबलेली आहे ती 73 वरती थांबलेली आहे शेवटच्या दोन चेंडूचा खेळ शिल्लक 15 चेंडूमध्ये 43 धावांची इनिंग्स आहे काय दोन चेंडूवरती आपला अर्धशतक साजरं करेल का अर्धशतक पूर्ण करेल का हा फलंदाज रवी अहिरे आणि जयेश पाटील यांनी लावलेला गावराई पाड्याच्या 500 रुपयाचा पारितोषिक इथे प्राप्त करेल का आशिष टू रवी बेगेट बेगेट जबरदस्त हिट रवी अहिरे ऑन फॉर्म ऑन फायर या सामन्यामध्ये बघतोय धावसंख्या जाऊन पोहोचते ती 79 79 वरती जाऊन पोहोचते आणि रवी अहिरे 49 वरती 49 काल 50 धावांची खेळी बघितली विनायक भोईर यांची त्याचप्रमाणे जयेश पाटील गावराई पाडायचे ज्या षटकार ठोका 500 रुपयाचा हकदार बना तर 50 धावांची इनिंग्स ती पूर्ण करेल का 16 चेंडू मध्ये 49 धावा आशिष कम बॅक करेल का शेवटचा चेंडू इनिंग्स मधला डावा मधला चकतोय निघून जातोय एसटीएच्या हातात इथे मात्र इनिंग समाप्त होते इनिंग समाप्त होते 79 82 विन 82 विन 80 धावांचं आव्हान आहे समोर पण काय इनिंग्स खेळलेल्या काय इनिंग्स खेळल्या जोरदार टाळ्या रवी अहिरेसाठी 17 चेंडू मध्ये 49 धावांची एक नाबाद इनिंग अप्रतिम इनिंग त्या इनिंग मध्ये 3 चौकार 5 षटकार आणि खास करून 5 षटकार बघितले ना त्यापैकी 4 षटकारे आशिष आगरकर यांच्या गोलंदाजीवरती आणि त्याच कारणास्तव गावराई पाड्यातील युवा सेनेचे श्री जयेश पाटील यांच्याकडनं त्यांच्यासाठी प्रत्येक षटकारासाठी 500 म्हणजे 2000 रुपयाचं पारितोषिक आहे रंगत वाढणार आहे मजा येणार आहे हे तो इंटरवल आहे प्रेक्षक हो हा तो इंटरवल झालेला आहे यहा तो इंटरवल हुआ आहे आप इंटरवल में बाहर जाइए पॉपकॉर्न खाइए ठंडा पीजिए और वापिस इस मॅच की तरफ आइए इस मॅच में बहुत कुछ बाकी है संधी देतो डीजेला एक गाणं घेऊया आणि परत एकदा हे सामन्या परत येऊया डीजे
मित्रांनो तुम्ही सहावा सामना या ठिकाणी बघतायत आणि सहाव्या सामन्यामधील आता बघितलं दुसऱ्या इनिंगला सुरुवात होणार आहे. सामना रंगतोय बघितलं श्री गणेश विरार वर्सेस सँडी स्पोर्ट्स यांच्यामध्ये आणि सँडी स्पोर्ट्स या संघाला बघितलं आपण 80 धावांचा पल्ला पार करायचा आहे या ठिकाणी. तर आजचे संघ आपण बघितले कारगिल इलेव्हनला बघितलं असेल, चॅम्पियन संघाला बघितलं असेल, नवीन मुंबई संघाला बघितलं, जीत इलेव्हन संघाला बघितलं, सँडी स्पोर्ट्सला बघितलं, गुजरातचा संघ जो बलूच टायगरच्या रूपाने बघितला, त्याच्यानंतर बघितलं आपण श्री गणेश विरार आणि त्याच्यानंतर बघितलं आपण नाशिक इलेव्हनचा संघ या ठिकाणी पाहायला मिळतो या ठिकाणी या विकेटवरती. तर आलेल्या सगळ्या तमाम खेळाडूंचं मी हार्दिक स्वागत करतोय. आगतम स्वागतम सुस्वागतम तुकाराम मंगेला. नक्कीच नक्कीच, मोस्ट वेलकम असं म्हणूया. मोस्ट वेलकम सगळ्यांचं सुद्धा मनापासून स्वागत आहे. आणि गावराय पाडेचे आपण जयेश पाटील ऐकला, अमित घरत सुद्धा आहेत गावराय पाडेचे आपले मित्र, ते सुद्धा या मैदानावरती आलेले आहेत. तर स्वागत आहे आपलं सुद्धा या मैदानावरती आणि जो प्रेक्षक वर्ग आहे मैदानावरती आलेला आहे. आणि जसं आम्ही नेहमीच सांगतो म्हणजे नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळ आणि हे प्रेक्षक हे वेगळा बॉन्डिंग आहे, हे वेगळं नातं आहे, हे वेगळं समीकरण ज्या वेळेला संबंध झालेले आहेत की प्रत्येक वेळेला हा प्रेक्षक वर्ग आवर्जून या मैदानावरती उपस्थित असतो. म्हणजे 2 ते 3 वर्षाअगोदर एक शक्यता वर्तवली होती की आपण जर लाईव्ह प्रक्षेपण केलं, कदाचित यूट्यूबवरती लाईव्ह प्रक्षेपण केलं तर प्रेक्षक संख्या कमी होऊ शकते, पण या प्रेक्षकांनी तो अंदाज सुद्धा फोल ठरवला. किंवा ती जशी प्रत्येकाला होती ना अपेक्षा की तो प्रेक्षक वर्ग येणार नाही मैदानावरती जर आपण लाईव्ह प्रक्षेपण केलं तर कदाचित त्या लोकांना या प्रेक्षकांनी खोटं ठरवलंय की नाही नारंगीच्या मैदानावरती सामने आहेत. आणि जसं विजय पाटील नेहमी सांगतात याची देही याची डोळा, तशी बघण्याची संधी कोण गमावणार. यूट्यूबवरती आपण मोबाईल बघू तर 5 इंचाच्या मोबाईलमध्ये किंवा घरी टी व्हीवरती बघू तर 12 इंच 21 इंच याच्यामध्ये बघू, पण इथे या एवढ्या ब्रॉड कॅनव्हासमध्ये बघण्याची संधी कोण घालवणार, कोण ती संधी उकवणार. म्हणून तर या आजूबाजूच्या आपल्या वसई तालुक्यातल्या कोपऱ्यातला प्रेक्षक वर्ग या मैदानावरती येतोय आणि या सामन्याचा या क्रिकेटचा आनंद येतो. मी येतोय विजय पाटील आपल्यापर्यंत. नक्कीच या प्रेक्षकांना सुद्धा धन्यवाद देऊ द्या, जे प्रेम जे आपुलकी जे सहकार्य आणि जी साथ आतापर्यंत आपण दिलेली आहे त्याबद्दल आपल्याला सुद्धा मनपूर्वक. सामन्याला सुरुवात होते ओमकार देसाई, संदीप आचार्य, सँडी ही सलामीची जोडी. पहिला चेंडू हेलिकॉप्टर उडवण्याच्या बेतात. काय हेलिकॉप्टर लँड होणार की क्रॅश, हेलिकॉप्टर क्रॅश होते पहिल्या चेंडू वरती. ओमकार देसाई बॅक टू द पेव्हिलियन. विजय तर मनन काय घडते, परंतु प्रेक्षकांच्या मनन काय घडते ही चर्चा आहे आता मात्र. तर हेलिकॉप्टरचा बादशाह बघितला आपण या ठिकाणी. ओमकार देसाई बाद होऊन तंबूमध्ये परतलेला आहे. मागच्या सामन्यामध्ये सुद्धा बघितलं तर कमी धावा, या सामन्यामध्ये सुद्धा बघितलं तर एका चेंडूमध्ये शून्यावरती बाद होतोय. मात्र मी म्हणेन काय करायचं होतं ओमकारला, कदाचित तो मी म्हणे हेलिकॉप्टर खेळायचा होता, मात्र बघितलं बाद होऊन तंबूमध्ये परतोय. इथे 80 धावा करायच्या आहेत. संदीप सारखा मोठा फलंदाज विकेटवरती आहे आणि नौका फलंदाज मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतो या ठिकाणी. मात्र विश्वनाथ जाधव द मॅन फ्रॉम महाराष्ट्र, द मॅन फ्रॉम पालघर, द मॅन फ्रॉम वसई, द मॅन फ्रॉम धानी विलेज अँड दॅट इज विश्वनाथ जाधव पहिल्या चेंडूवर तर गडीला बाद करतोय. तर कोणता गडी बाद करतोय, ओमकार देसाई सारखा खेळाडू तो बादून तंबूमध्ये पाठवतोय या ठिकाणी. यस तुकाराम मंगेला. नक्कीच नक्कीच, आणि खास करून अमित घरत गावराय पाडे यांच्याकडनं सुद्धा पारितोषिक आहे. लागोपाठच्या 3 षटकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक लावलेलं आहे. आणि गावराय पाडा बघा, एक गावराय पाडेचे सुपुत्र आमच्या बाजूला बसलेले आहेत कैलास पाटील. ऑन साइडला खेळतोय. अहो मिड विकेटला सुरेख क्षेत्ररक्षण, जय विश्वकर्मा. ओ संधी उठते पण क्षेत्ररक्षण अप्रतिम. जय विश्वकर्मा मिड विकेटला सुरेख क्षेत्ररक्षण करतोय. एक गौरव पाटील सुपुत्र आमच्या समोर करतात, एक जयेश पाटील आहेत ते त्यांनी चॅलेंज लावले होते आणि दुसरे एक आता अमित घरत गौरव पाडायचे यांच्याकडनं सुद्धा ते पारितोषिक लावलं जात आहे. कैलास नक्की चाहते आहेत. मी म्हणेन विश्वनाथ जाधव ललचावलं होतं फलंदाजाला, फुल टॉस टाकला होता, मात्र तो फुल टॉस स्लो राम होता विश्वनाथ जाधव यांचा. सिंगल आहे, त्याने सिंगलच्या पद्धतीने धावसंख्या पुढे सरकली जाते. बघितलं आपण 2 या धावसंख्येत. मित्रांनो 2 शब्द बोलायला शिका, सॉरी आणि थँक्स. चुकल तेव्हा मी म्हणेन सॉरी म्हणा आणि एखादा मी म्हणेन चांगलं करेल त्याला थँक्स म्हणा. नक्कीच, पण तो बाहेरच्या जगामध्ये दुसरं काहीच त्याला म्हटलं जातं, त्यावरची चर्चा करू आपण. ऑन साइडला खेळतोय मोठा फटका, क्षेत्ररक्षक येतोय का, जेडी येतोय. ओ सुपर कॅच, सुपर कॅच, फ्लाइंग कॅच. ये तो उडता हुआ पंची था, उडता हुआ पंची
जबरदस्त जबरदस्त जेडी कैच ऑफ द टूर्नामेंट जबर ये उड़ता हुआ पंची था कैलाश पटेल, ये उड़ता पंची जो कैच किया है बगा काय फटका खेले है संदीप आचार्य सैंडी फटका हवे खेले होते मिड विकेट ला होते ते जे, जेडी प्रयत्न काय होतो व्हायचा आहे जेडीचा प्रयत्न सुरेख प्रयत्न अप्रतिम प्रयत्न जबरदस्त जबरदस्त कैच इथे जेडी कैलास नक्कीच लाईव्हला सुद्धा तुम्ही बघितलं असेल खास करून ज्यावेळेस ऍक्शन रिप्लाय झाले त्यावेळेस तुम्ही बघितलं असेल मात्र प्रेक्षकांचा आवाज बघा प्रेक्षकांचा टाळ्यांचा गडगडाट बघा मी म्हणे कारण एक सुरेख झेल सुरेख झेल दोन धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत आणि ओंकार देसाई बाद झालाय संदीप सुद्धा बाद झालाय आणि धावसंख्या आपल्याला दोन पाहायला मिळते अजूनही 78 धावांची गरज आहे सचिन आणि किसन देवेंद्र ही जोडी मैदानावरती पाहायला मिळतोय तर कोण येतोय सचिन अजून पडतंय किसन देवेंद्र एसपी मधलं एक मोठं नाव मी म्हणेन तो या ठिकाणी येतोय तर विजय चव्हाण यांच्या मार्फत पारितोषिक घेत आहे जेडी यांना 200 रुपये पारितोषिक घेत आहे येथे मात्र अक्रॉस लाईन पुन्हा एकदा जेडी कडे चेंडू निघून जातोय गडी बाद होतोय तिसऱ्या क्रमांकाचा फलंदाज बाद होतोय आणि आता मात्र सचिन हा परततोय व्हॉट अ बॉलिंग फ्रॉम विश्वनाथ जाधव यार ग्रेट अँड ब्युटिफुल बॉलिंग अँड हँडसम बॉलिंग फ्रॉम विश्वनाथ जाधव यार मात्र डीजे कडे जाऊया आणि पुन्हा एकदा मैदानाकडे येऊया नक्कीच अप्रतिम जी झेल 1990 म्हणजे 1999 च्या 1990 म्हणजे आपण 90 चा संबंध जास्त येत नाही म्हणून आपल्या लक्षात येत नाही त्याच्यामुळे 1990 या ग्रुप कडनं जेडी साठी 500 रुपये जोरदार टाळ्या पुन्हा एकदा जो झेल टिपला होता जेडीने अप्रतिम झेल जेडी आपल्यासाठी सुद्धा 1990 ग्रुप कडनं 500 रुपयाचा इथे पारितोषिक येताना बघतोय काय खेळ होतोय बघा हॅट्रिकची संधी विश्वनाथ जाधव मॅन फ्रॉम धानिव जसं सांगितलं होतं ना आपल्या धानिव लाला सोपारेचा खेळाडू आपला खेळ एक गुणवत्ता दर्जा दाखवतो या मैदानावरती ती हॅट्रिकची संधी साधली जाईल का कैलास पाटील आमच्या जोडीने आहेत पहिल्या षटकापर्यंत आतापर्यंत दोन धावा मोठं आव्हान होतं 80 धावांचा पाठलाग होता एक बिग रन चेस होता आणि तिथे पहिल्या षटकामध्ये आतापर्यंत फक्त दोन धावा खर्च होतोय विश्वनाथ किसन देवेंद्र ज्याच्या मध्ये ती कलाटणी आहे सामना बदलण्याची तो फलंदाज नॉन स्ट्राइक एंडला उभा आहे रोहित बघितलं आपण जो मागच्या सामन्यामध्ये बघितलं थोडासा लवकर आला होता तो रोहित बघतोय आपण तर स्ट्राइक एंडला उभा आहे हे दोन्ही फलंदाज एक मुख्य अस्त्र आहेत मी म्हणे सामना संपलेला नाही अजूनपर्यंत सामना अजूनही मी म्हणे कलाटणी घेऊ शकतो मात्र बघितलं आपण विश्वनाथ जाधव इथे मात्र बघितलं चेंडू हवेमध्ये निघून जातोय आणि चौथा गडी बाद होतोय या ठिकाणी हॅट्रिक सुद्धा साधली जाते हा मी म्हणे चौथा गोलंदाज ठरतोय या स्पर्धेमधला 2021 मधला पहिली हॅट्रिक रॉकी यांच्या नावावरती त्या दुसरी हॅट्रिक ऑस्ट्रिंग यांच्या नावावरती तिसरी हॅट्रिक बघितले राहुल जोगाडे यांच्या नावावरती आणि चौथी हॅट्रिक प्राप्त करतोय आपला वसईचा खेळाडू तो म्हणजे विश्वनाथ जाधव सारखा खेळाडू डीजेला संधी देतोय आणि उर्वरित 4 षटकांसाठी मी मैदानामध्ये येतोय वेलकम डीजे आपल्या नालासोपारा दानिव गावचा हा खेळाडू मैदानावरती आपण बघतोय आणि हॅट्रिक मिळवण्याचा मान मिळवतो पहिलं षटक अप्रतिम हाताळतोय इथे मात्र विश्वनाथ जाधव मी येतोय कैलास आपल्यापर्यंत नक्कीच येते दोन धावा पूर्ण होत असताना पाहायला मिळते अजूनही 4 षटकांचा खेळ बाकी आहे अभिषेक सारखा गोलंदाज द मॅन फ्रॉम अंधेरी ज्याने सकाळच्या वेळेचा सामना दुसऱ्या संघाच्या समोर झुकवत होता त्यावेळेस बघितला आला आणि आपल्या समोर त्यांनी सामना झुकवला तो यावेळेस अभिषेक द मॅन फ्रॉम मुंबई द मॅन फ्रॉम अंधेरी आणि द मॅन फ्रॉम नक्कीच बघितला आपण तर महाराष्ट्र तो खेळाडू आपल्याला पाहायला मिळतो या ठिकाणी तर किसन देवेंद्र जिथपर्यंत किसन देवेंद्र आहे तिथपर्यंत काही घडू शकतो तुकाराम मांगेला मी म्हणे नक्कीच नक्कीच किसन देवेंद्र म्हणजे हुकुम एक आहे या श्री गणेश विरार संघाचा उजव्याष्टीच्या बऱ्याच करणार वाईट चेंडूचा इशारा होता आपल्यालाही आठवतो ना ज्यावेळेला विनरचा संघ खेळत होता त्यावेळेला जर आपण बघितलं धीरज सिंगच्या गोलंदाजीवर 2 चेंडू आणि 6 धावा असताना आपल्या कॉमेंट्री बॉक्सच्या डोक्यावर षटकार ठोकलेला आठवतो का एक 2 वर्षाचा कालखंड थोडासा मागे घ्या जबरदस्त इनिंग किसन देवेंद्रने सुद्धा खेळलेली होती तोच खेळाडू आहे
आ मैदान वरती जो पर्यत तो है तिथपर्यंत श्री गणेश विरार जब तक किशन है तब तक आस है मनुया अपन। अभिषेक माने गोलंदाजी मार्क वरती हा कोटा मैच शॉर्ट पोल पॉल पोल आउट ऑफ द पार्क षटकार तुकाराम पल्ला लांबचा आहे तरी पण मी म्हणे जिथपर्यंत किसन देवेंद्र आहे तिथपर्यंत ज्या नाही आहे मॅच मध्ये तिथपर्यंत मॅच ऑन आणि तिथपर्यंत मॅच लाईव्ह राहणार आहे। नक्कीच नक्कीच लाईव्ह तर नंतरही राहणार आहे परंतु मॅच ऑन असणार आहे म्हणजे ऑनलाईन ऑफलाईनचा जमाना आहे व्हॉट्सअप फेसबुकचा जमाना आहे तर व्हॉट्सअप फेसबुकच्या जमान्यामध्ये हा ही सामना ऑन राहण्यासाठी किशन देवेंद्र यांचं समगण फार गरजेचं आहे। किशन देवेंद्र यांचं फॉर्म मध्ये येणं फार गरजेचं आहे श्री गणेश विरार साठी। पहिला असा मोठा फटका बघितला होता आपण अजून एक मोठा फटका येतोय का सीमा रेषे पार षटकार जबरदस्त आहे। प्लॅटफॉर्म नंबर एकला आपण बघितलंय आता प्लॅटफॉर्म नंबर दोनला आपल्याला बघायचं आहे तुकाराम मंगेला ठिकाणी धावसंख्या बघितलं आपण पुढे सरकली जाते 15 या धावसंख्येवरती दोन लगातार नक्कीच कैलास तिसऱ्या षटकासाठी बघा सुनील चव्हाण यांच्याकडनं सुद्धा 500 रुपयाचं पारितोषिक जाहीर होते जर तिसरा षटकार येतोय तर मात्र त्या तिसऱ्या षटकासाठी नक्कीच पारितोषिक असणार आहे। किशन देवेंद्र प्रति हल्ला करतोय प्रति आक्रमण करतोय या सामन्यामध्ये बघूया काय घडतंय काय नाही घडतंय। विजय चव्हाण यांच्याकडनं हे 500 रुपयाचं पारितोषिक जाहीर होते। नंबर वन षटकार आपण बघितला तो मिडविकेटला नंबर टू बघितला लॉंग ऑनला म्हणजे नंबर वन नंबर टू आणि येणारा नंबर बॅटची कडा घेतोय ताडम्यान डिझाईन मध्ये जेल इथे सुटतोय जेल ड्रॉप होतोय ऑफ साइड ला थोडासा दिशा देण्याचा प्रयत्न केला गली क्षेत्रामध्ये खेळायचा होता चेंडू शॉर्ट थर्ड मॅनला इथे जेल ड्रॉप बघा एक सामना आपण बघितला होता म्हणजे अशरफ खान यांचा असं जेल सुटले आणि ट्रायडन नवी मुंबई तो सामन्यामध्ये बाजी मारून गेला किशन देवेंद्रना मिळालं जीवनदान महागात ठरेल का कैलास पाटील नक्की 16 वरती धावफळ पुढे सरकलं जातं या ठिकाणी 80 धावांचा पाठलाग करायचाय 16 आकड्याला लगेच ते गाणं आठवतंय तुम 16 बरस की मैं 17 बरस का ते गाणं तुकाराम मंगेला या ठिकाणी आठवतंय मात्र पुन्हा एकदा अभिषेक सज्ज होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय ब्लॉक होता सुंदर सुंदर चेंडू मी म्हणे आत आणलं होतं चेंडूला इथे मात्र बघितला सिंगल येते आणि सिंगलच्या पद्धतीने धावांची गती पुढे सरकली जाते बघितलं आपण तर 17 या धावसंख्येत कोण येतोय गोल फलंदाजीसाठी यावेळेस तर आतिश ज्याने की मागच्या सामन्यामध्ये 3 चौकार आणले होते आणि याच फलंदाजाच्यामुळे बघितलं आपण तर हा संघ पुढे येत असताना इथे पाहायला मिळतोय तुकाराम मंगेला नक्कीच नक्कीच ज्याने सामन्याला कलाटणी दिली किंवा सामन्याला विजयापर्यंत नेण्यात हातभार लावला ना तो फलंदाज आतिश येतोय यावेळेला पण नजरा किशन देवेंद्रवरती आहेत कारण त्या किशन देवेंद्रवरती बरीचशी मदार आहे। दोन चेंडू शिल्लक आहेत या षटकातील पाचवा चेंडू अभिषेक माने बेगेट किशन देवेंद्र ऑन फायर मी म्हटलं ना ऑनलाईन आहे ऑनलाईन आहे हा षटकार जातो ठरेल ते तर येणारा काळच उत्तर देणार आहे पण तुर्तास किशन देवेंद्र आपला जलवा दाखवतो या मैदानावरती धावसंख्या 23-23 वरती जाऊन पोहोचले कैलास पाटील हे मॅच इतना आसान नाही आहे जितना लगताय उतना हे सरळ सोपा नाही आहे किशन देवेंद्र वरती नक्कीच नजर असणार आहे कैलास पाटील नक्कीच नक्कीच मी मगाशी सुद्धा म्हटलं होतं जिथपर्यंत किशन देवेंद्र आहे तिथपर्यंत मी म्हणेन या मॅच मध्ये अजूनही जान आहे सामना संपलेला नाही आहे 18 चेंडू शिल्लक आहेत आणि 18 चेंडूंचा विचार केला अजूनही बघितला आपण 19 चेंडू शिल्लक आहेत आणि
इथे मात्र 57 धावांची गरज असताना बघितलं आपण टप्पा पडल्यानंतर उसळी घेणारा चेंडू आणि सरळ यष्टरक्षक मुन्नाकडे चेंडू तो निघून जातोय. दोन षटकाची समाप्ती होते. श्री गणेश विरार सँडी स्पोर्ट्स यांच्यामध्ये सामना सुरू आहे आणि अजूनही बघितलं 57 धावांची गरज असताना 3 षटक बाकी असताना मी डिजनला आमंत्रित करतो या ठिकाणी एस डीजे. जिला कोण येतोय द कॅचर ऑफ द डे द बेस्ट कॅच ऑफ द डे आणि दॅट इज द प्लेअर जेडी द मॅन फ्रॉम शहापूर. शहापूरचा हा गोलंदाज ज्याने की महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राच्या बाहेर आपली चमक दाखवली आहे. मी म्हणेन तो सितारा पाहायला मिळतोय. जेडी इज कमिंग हियर. तुकाराम मांगेला नक्की नक्कीच हा जेडी ज्या अगोदरच्या सामन्यामधला सामनावीर सुद्धा आहे आणि या सामन्यात उडता हुआ पंची तो एक कॅच पकडलेला होता. जबरदस्त असा झेल पकड़ला होता तोच जेडीला बघतोय आपण. गोलंदाजी मार्क वरती येत असताना इथे धावसंख्या थांबलेली 23 वरती 18 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 18 चेंडू मध्ये 57 धावांची गरज. जवळपास 19 सरासरीने संघाला जवळपास पुढे जायचं आहे. 19 सरासरीने संघ पुढे जात असताना आतिश असेल जे किशन देवेंद्र असतील यांच्यावरती नजर असणार आहे. या षटकात फार महत्वपूर्ण षटक आहे. निर्णायक षटक आहे. जेडी काय करिश्मा करेल का पुन्हा गेल्या सामन्यातला की हे बॅटल रंगणार आहे हे द्वंद्वर लढणार आहे. जेडी वर्सेस आतिश आणि जेडी वर्सेस किशन. पहिल्या चेंडूला ऑन साइडला फिरकावून देण्याचा प्रयत्न होता. स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षण हे बॅटल जे आपण बघितलं होतं ना कैलास पाटील आशिष आगरकर वर्सेस रवी अहिरे राहुल जोगाडे वर्सेस रवी अहिरे हे सुद्धा बॅटल आहे. हे जेडी वर्सेस किशन देवेंद्र हे बॅटल आहे. बिग फाईट आहे. कोणी फाईट जिंकणार कोण बॅटल जिंकणार कोणी लढाई ही लुटुपुटीची लढाई नाहीये. ही मोठी लढाई आहे. एनसी चषक 2021 ची ही मोठी लढाई आहे. कैलास नक्कीच पूर्वी आपण कॉन्टेस्ट बघितलं होतं. आता कोणाचा कॉन्टेस्ट बघणार आहेत मित्रांनो या ठिकाणी तर जेडी वर्सेस बघितलं आपण या ठिकाणी किशन देवेंद्र यांच्या मध्ये आपण कॉन्टेस्ट बघणार आहोत. थोडंसं बंपलिंग होतंय. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होत असताना आपल्याला पाहायला मिळतंय. फिल्डिंग मध्ये थोडासा बदल केला जातो या ठिकाणी. किशन देवेंद्र ज्याने की एक जान आणले सामन्यामध्ये जो खेळाडू नक्कीच एसपीचा एक मोठा खेळाडू दादरचा एक मोठा खेळाडू मुंबईचा मोठा खेळाडू महाराष्ट्राचा मोठा खेळाडू तो बघितला आपण एका मोठ्या गोलंदाजाच्या समोर आहे. तुकाराम मांगेला नक्कीच नक्कीच. म्हणून मी म्हटलं होतं ना कैलास पाटील हे बॅटल आहे. हे लढाई आहे. लुटुपुटीची नाही मोठी लढाई आहे. बिग बॅटल बिटवीन जेडी वर्सेस किशन देवेंद्र. 17 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे आणि 56 धावांची गरज. क्रॉस बॅटेड फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू मात्र निघून जातो. इथे म्हणजे जसा आपले विजय पाटील यांनी सांगले छोटा पॅक बडा धमाका. इथे म्हणजे मराठीमध्ये म्हणतात ना जसं मूर्ती लहान पण कीर्ती महान असंही जेडीचं व्यक्तिमत्व बघतो. फलंदाजीला आला कमाल केली. गोलंदाजीला आला कमाल केली. क्षेत्ररक्षण मध्ये तर धमाल केली या खेळाडूने. म्हणजे जेडी जबरदस्त असं म्हणूया हा आतापर्यंत परफॉर्मन्स करतोय. बॅटच्या आतल्या कड्या लागतोय. चेंडू जातोय मात्र तो यष्टीरक्षक हातामध्ये कमाल करतोय. म्हणून मी म्हटलं ना याने फलंदाजी मध्ये कमाल केली गोलंदाजी मध्ये कमाल केली पण क्षेत्ररक्षणामध्ये सुद्धा धमाल दाखवतोय हा खेळाडू. अर्ध्या षटकांचा जवळजवळ पल्ला संपलेला आहे. म्हणजे बघितलं 2.3 ओव्हरचा जवळजवळ षटकांचा खेळ संपला आहे. धावसंख्या 24 या ठिकाणी पाहायला मिळते. अजूनही बघितलं आपण 56 धावेची गरज या सामन्याला जिंकण्यासाठी. 15 चेंडू 56 धावेची गरज. काय घडेल काय बिघडेल चर्चा केली जाईल जेडी वन्स अगेन. इथे मात्र उंच खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता मात्र बघितलं आपण बॅटवरती चेंडू व्यवस्थित येत नाहीये. कार्पेटच्या रूपाने चेंडू निघून जातोय. मोठा फटका येत नाहीये मोठा फटका येत नाहीये. जेडीला बघा 4 चेंडू आततळलेत 2 धावा दिलेत 2 चेंडू डॉटच्या रूपाने आलेत. धावसंख्या पुढे सरकली जाते. बघितलं आपण 25 या धावसंख्यावरती 25 इज द स्कोर अँड दिस इज द मॅच बिटवीन श्री गणेश विरार अँड सँडी स्पोर्ट्स हियर. व्हॉट अ क्रिकेट. अप्रतिम अप्रतिम क्रिकेट. बॅटच्या टॉप द बॅट कालच्या टोकाला लागतोय. शॉर्ट दरम्यानला अभिषेक माने यांना बघतोय. क्षेत्ररक्षण होताना एक धाव आतापर्यंत बघा 5 चेंडू आतळलेले जेडी. का आपण म्हणतोय जेडी म्हणजे जबरदस्त असं का म्हणतोय ते दाखवून देतोय हा गोलंदाज आपल्या कामगिरीने आपल्या परफॉर्मन्सने दाखवून देतो या मैदानावरती. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. किशन देवेंद्र स्ट्राईक वरती आहे. काय एखादा मोठा फटका येईल का. एक षटकार एक चौकार. नाही पुन्हा एकदा बॅटच्या खाली लागतोय.
एक धाव काय षटक आता बघा, एक फ्लाइंग कैच, एक उड़ता हुआ पंछी आणि ज्या वेळेला संधी मिळाली त्या वेळेला अप्रतिम षटक। जिथे कमी पड़त होते अभिषेक माने तिथे मात्र जेडी फक्त चार धावा करतो करतोय। आता 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि 12 चेंडू मध्ये 53 धावांची गरज आवश्यकता या श्री गणेश विरार संघाला। डीजे दोन षटकांचा खेळ बाकी आहे। 12 चेंडू मध्ये 53 धावेची गरज या सामन्याला जिंकण्यासाठी। गोलंदाज येतोय अरुण चौथ्या क्रमांकाचा, यावेळेस बघितलं आपण तर गोलंदाज पाहायला मिळतोय। आतापर्यंत 3 गोलंदाजाचा वापर केलाय, विश्वनाथ, अभिषेक आणि जेडीचा। आता मात्र अरुण येतोय। ओ इथे मात्र सामना बघितला आपण, संपलेला नाहीये, पक्का पक्का पक्का। और ये लगा 2021 का शानदार छक्का है पर। वेलकम डीजे। नक्कीच जसं नेहमी सांगतं की चमत्कार या दिखाना होगा, चमत्कार बार बार नाही होते, लेकिन ऐसा नाही की होते नाही। किशन देवेंद्र यांना तो चमत्कार दाखवावा लागणार आहे। पहिल्या चेंडूवरती भिरकावून देतोय अरुण यांच्या गोलंदाजीवरती, स्क्वेअर लेगच्या डोक्यावरनं एक बिग हिट षटकार। पुन्हा एकदा सज्ज होतं किशन देवेंद्र गोलंदाजीला, अरुण बॅटची कडा घेतोय, झेल टिपण्याचा प्रयत्न होता, शॉर्ट फायरिंग लेगला कमी पडले, प्रयत्न सुरेख बघतोय आपण। संदीप मडवी यांच्या मार्फत प्रयत्न होता, शॉर्ट फाइनल क्षेत्रामध्ये कमी पडले, तर प्रयत्न नक्कीच सुरेख होता। कैलास नक्कीच नक्कीच सुरेख प्रयत्न, कारण बघितलं आपण जर चेंडूला हात नसता लागला कदाचित चौकार सुद्धा गेला असता। हात लावणं सुद्धा फार तितकंच गरजेचं होतं, मात्र चांगला प्रयत्न करतोय अजूनही श्री गणेश विरारचा संघ। प्रयत्न करतोय, जरी धावपळ मोठं असलं तरी प्रयत्न करतोय। इतर मात्र आधी जो 3 वरती खेळतोय, इथे मात्र स्ट्रेट खेळतोय, लॉंग ऑन लॉंग ऑफच्या मध्ये चेंडू वेगाने निघून येतोय, बाबू वेगाने येतोय डावऱ्या बाजूला। एकच धाव येणार आहे, कारण फलंदाजाला माहिती आहे की स्ट्राइट आपल्याला खास करून रोटेट करायची आहे। किसेन देवेंद्र यांना, त्यांच्या नावावरती 4 षटकार आहेत, 4 षटकारांशी खेळतोय आतापर्यंत। बघा किशन देवेंद्रनं 11 चेंडू मध्ये 28 धावांची इनिंग्स साकारलेली आहे। संघाला गरज होती याच्यापेक्षा जास्त, तरी सुद्धा एका हाती किल्ला लढवतोय हा खेळाडू। ऑफ साइड ला खेळण्याचा प्रयत्न होता, वाईडिशियल लॉंग ऑफ ला चेंडू जातोय, क्षेत्ररक्षक आहे तिथे, फक्त एक धाव या चेंडू वरती पूर्ण केली जाते। वाईडिशियल लॉंग ऑफ ला क्षेत्ररक्षक होते, एकच धाव देतोय अजून। आता 8 चेंडूचा खेळ शिल्लक आहे, 44 धावांची आवश्यकता 8 चेंडू मध्ये। मोठा फटका, बिग हिट टेरेस वरती, या मुख्य जो मंच आहे त्याच्या टेरेस वरती जाऊन एक बिग हिट आदळतोय। 6 धावांचा फटका, आतिश करको नावाप्रमाणे आतिशी फटका लगावलेला आहे, थोडासा उशिरा का ना होईना, म्हणजे 5व्या चेंडू वरती आतापर्यंत त्यांनी हा फटका दिलेला आहे। धावसंख्या झालेली आपण बघतोय, जाऊन पोचते ती 42 वरती जाऊन पोचते। अजूनही जरा बघायचं झालं तर 38 धावांची अजूनही गरज आहे, चेंडू शिल्लक आहेत ते 7 चेंडूंचा खेळ शिल्लक आणि 7 चेंडू मध्ये तुकाराम मागे बघितलं 7 चेंडू आणि 38 धावांची गरज। ह्या चेंडूवरती एखादा षटकार आला तर अजूनही बघितलं आपण तर पुढच्या षटकासाठी अजूनही मॅच मेमेंट राहू शकते, बघायचं काय घडलं जातं या ठिकाणी। आणि म्हणूनच म्हणजे जे पहिलं षटक हाताळला विश्वनाथ जाधव आणि तिसरं षटक हाताळला जेडीने, त्या षटकांचा मोल आता लक्षात येते। म्हणजे विश्वनाथ यादव यांनी 2 धावांचं षटक हाताळलं तर जेडीने 4 धावांचं, जर तिथे षटकं हाताळली गेले तर अजूनही परिस्थिती कशी विपरीत असती, तर त्या षटकांचा मोल आत्ता लक्षात येते। पाहायचंय चेंडू मात्र जातोय हा एसटीएसच्या हातामध्ये, तर ते आत्ता लक्षात येते की काय मोल होतो। इथे मात्र निर्धाव चेंडू हाताळला जातो, 4 षटकांचा खेळ पूर्ण होतो, 4 षटकानंतर धावसंख्या 42 वरती आहे। शेवटच्या 6 चेंडूचा खेळ शिल्लक, 38 धावांची गरज आहे शेवटच्या 6 चेंडू मध्ये। डीजे कडे जाऊया, गीत घेऊया आणि परत येऊया।
नक्कीच आणि आपल्यापर्यंत यूट्यूबच्या माध्यमातून अशी आमचे भरतमोडे माहिती पोहोचतात की किशन देवेंद्रच्या नावावरती सहा चेंडूमध्ये सहा षटकार एका दोन आठवड्याच्या अगोदरच या खेळाडूने ठोकावलेलं, त्याच्याही पुढे जाऊन धावसंख्याची गरज आहे, 38 धावांची गरज. म्हणजे लीगल डिलिव्हरी जर सहा हाताळल्या तर मात्र अशक्य आहे, परंतु एखादा स्वेअर चेंडू हाताळा आणि इतर सर्व चेंडूवरती जर षटकार आले, परंतु समोर गोलंदाजीला कोण आहे, समोर गोलंदाजीला जेडी आहे, जबरदस्त गोलंदाज आहे, ज्याने फक्त चार धावांचं षटक हाताळलेलं आहे, तो गोलंदाज आहे कैलास. नक्कीच नक्कीच जेडी येतोय पुन्हा एकदा. चारकी बघितलं आपण आजच्या दिवसामध्ये एक चांगली क्षेत्रशी गोलंदाजी केली, इथे मात्र बघितलं बॅट फिरली जाते, चेंडू वरती निघून जातोय, आता मात्र परतावा लागेल किशन देवेंद्र यांना. बट व्हॉट अ इनिंग बाई, व्हॉट अ इनिंग बाई. प्रेक्षकांनो प्लीज टाळ्या कुठा, कारण जेव्हा आपला संघ संकटामध्ये होता थोडासा बाहेर काढण्याचा प्रयत्न केला, एक चांगली खेळ केली आपल्या संघासाठी, अप्रतिम खेळी. डीजे कडे जाऊया आणि उर्वरित काही चेंडूसाठी पुन्हा एकदा आपण मैदानामध्ये येऊया. वेलकम डीजे. नावावरती एक षटकार सुद्धा आहे आणि वैयक्तिक बघितला 10 या धावसंख्येवरती खेळतोय. तू कारण बघितला आपण मगाचा एक षटकार बघितला आपण टेरेसवर सुद्धा गेला होता आणि तेव्हा बघितला आपण तर जावेद यांची सुद्धा आठवण झाली, नितीन कोळी यांची सुद्धा आठवण झाली. मात्र एक अजून एक इंटरनॅशनलची मला आठवणते, जेसी रायडर. जेसी रायडरने जो स्ट्रोक खेळला होता बघितला स्टेडियमच्या बाहेर निघून गेला आणि तो सरळ बघितला कारच्या काचेवरती आत दडला, काच फुटली गेली आणि ती कार सुद्धा बघितला भाड्याने एका प्रेक्षकाने आणली होती, ती आठवण ताजी झाली. नक्कीच नक्कीच. आणि याच्यानंतर अजून एक सामना पुन्हा खेळवणारा तो ट्रायडन नवी मुंबई आणि चालू सामन्यातील विजेता संघ, आजच्या दिवसातला शेवटचा सामना असेल. वाईट चेडूचा इशारा आहे तर आजच्या दिवसातला शेवटचा सामना लगेच त्याला सुरुवात केली जाणार आहे. ट्रायडन नवी मुंबई जो संघ आहे त्यांच्या समोर या चालू सामन्यातील विजेता म्हणजे जवळपास सँडी स्पोर्ट्सच्या संघाला आपण बघूया. तो संघ या संघासमोर झडताना खेळताना आपण बघणार आहोत. जेडी सज्ज होतोय, ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता, स्क्वेअर लेगला विजय विश्वकर्मा यानं चकून चेंडू जातोय, सीमारेषेजवळ क्षेत्ररक्षण होते. एक धाव या चेंडूवरती फक्त औपचारिकता जवळपास झाली, कारण मोठी धावसंख्या जी उभारली गेली ना त्या मोठ्या धावसंख्येमध्ये थोडासा दबला गेला, थोडासा दबावामध्ये आला गेला. आणि खास करून ज्यावेळेला ओमकार देसाई यांचं पहिल्या चेंडूवरती बाद होणं आणि विश्वनाथ जाधव यांची हॅट्रिक साध्य करणं, इथून जो सावरलाच नाही संघ, श्री गणेश विरारचा संघ. जेडी सरळ खेळतोय, चेंडू लॉंग ऑन रिझर्व मध्ये येतोय, म्हणजे ज्या धक्क्यात नाही ना, जे पहिले तीन धक्के लागले ना खास करून चौथा धक्का, त्या धक्क्यात ना हा संघ सावरलाच नाही, त्या धक्क्यात पुढे आलाच नाही. अजून एक तुकाराम मंगेला प्रश्न आहे, काय किशन देवेंद्र मी म्हणेन थोडासा लेट उतरला का, कारण चौथ्या क्रमांकावरती जवळजवळ आला होता. नाही, सलामीची जोडी ओमकार देसाई संदीप आचार्य बरोबर सचिन कदम सुद्धा योग्य होते, परंतु लवकर गडी बाद झाले, कारण किशन देवेंद्र पहिल्या षटकामध्येच फलंदाजीला आलेले होते. असं काही नाही की किशन देवेंद्र यांना थोडासा उशीर झाला, पहिल्या षटकामध्येच ते फलंदाजीला आले होते, की ज्यावेळेला दोन गडी बाद झाले त्याच वेळेला ते फलंदाजीला आले होते. फक्त एक चार चेंडूचा फक्त खेळ झालेला होता, त्याच्यानंतर ते फलंदाजीला आलेले होते. ते बघता नक्कीच. परंतु जी इनिंग्स या जय पराभवामधलं पहिलं जे आहे ना ती गोष्ट होती रवी अहिरे यांची इनिंग्स, रवी अहिरे यांची अप्रतिम इनिंग्स जी खेळली गेली, खास करून 17 चेंडू मध्ये 49 धावांची जी इनिंग्स होती ना, ती इनिंग्स करणार ती कार्डीबोर्ड पडली, त्या इनिंग्समुळे बराच फरक पडला, त्या इनिंग्समुळे फार दबाव आला. म्हणजे त्या पूर्ण आपण स्कोरकार्डवरती जरी लक्ष टाकलं ना तरी आपल्या लक्षात येईल की त्या इनिंग्सचं महत्व काय आहे. त्याच्यानंतर विश्वनाथ जाधव यांच्या एक षटकाचं, जेडीच्या एक षटकाचं महत्व काय आहे ना ते आपल्या नक्कीच लक्षात येते कैलास पाटील. नक्कीच नक्कीच. मात्र जेडी बघितला पहिल्या सामन्यामध्ये सुद्धा बघितलं दोन षटकांमध्ये कमी धाव दिलेत, या सामन्यामध्ये सुद्धा जर विचार केला जेडी याने आतापर्यंत बघितला आपण पहिल्या षटकामध्ये फक्त चार धावा आणि या षटकाचा विचार केला फक्त तीन धावा, म्हणजे कॅल्क्युलेशन फक्त सहा धावांच्या कमी आणि कमी आपल्याला पाहायला भेटलं प्रत्येक षटकामध्ये. नक्कीच नक्कीच. यानंतर सुद्धा प्रेक्षक एक सामना शिल्लक आहे, मोठा सामना याच्यानंतर येणार आहे, ट्रायडन नवी मुंबई, रायडर नवी मुंबई आणि चालू सामन्यातील म्हणजे जवळपास सँडी स्पोर्ट्सचा संघ विजय होईल, तर सँडी स्पोर्ट्स वर्सेस ट्रायडन नवी मुंबई हा सामना आपण बघणार आहोत. पायचीचा अपील, लाऊड अपील, निर्धाव चेंडू, शेवटचा चेंडू शिल्लक आहे या षटकातील. यानंतर मोठा सामना जो प्रेक्षक वर्ग आहे मैदानावरती आहे, युट्यूबच्या माध्यमाशी जोडलेला गेलेला आहे,
तर एक अजून एक सामना आपण बघणार आहोत. तुर्तास समाप्त होते हा सामना. इथे विजय होतो सँडी स्पोर्ट्स विरारचा संघ. हार्दिक अभिनंदन सँडी स्पोर्ट्स. त्याप्रमाणे श्रीगणेश विरार आपणही या स्पर्धेमध्ये सहभागी झाला, आपलं सुद्धा मनोपूर्वक आभार. दोन संघ नाणेफेक करण्यासाठी कर्णधाराने जायचं आहे. ट्रायडन नवी मुंबई आणि सँडी स्पोर्ट्स विरार या दोन्ही संघ कर्णधाराला विनंती आहे.